तर सामना सुरू होतोय, गेम ऑन, लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली होती गोलंदाज दीपेशने, त्या संधीचं सोनं करू शकला नाहीये। वाकलन बी संघ जेल ड्रॉप केला जातोय, मिलिंदला मिळतंय हे जीवनदान। या जेलची किंमत मोजावी लागेल जगदंब वाकलन बी या टीमला जो खेळतोय परी इलेवन या नावाने। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय चंद्रकांत पाटील पुरस्कृत, नीता स्मृती, गावदेवी दहीसर स्ट्राइक इन, फलंदाज सिक्सर किंग राहुल पाटील ऑन स्ट्राइक। या 22 मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल आणि सुरेख झेल नक्कीच टिपला जातोय। फलंदाज झालाय बाद लागतोय, हा पहिला परी इलेवन वाकलन या टीमचे पुरस्कर्ते आहेत। दातिवली गावचे समाजसेवक उद्योजक विकास मडवी यांचा संघ आपण पाहू शकाल। स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर चौकार। धावसंख्या चार ने पुढे सरकेल, पाच धावा धावफलकावरती आहेत, एक बाद पाच अशी धावसंख्या आहे। दहीसर या टीमची न्यू बॅट्समन आहे आदित्य पाटील, ज्या आदित्य पाटीलने या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल खूप चांगलं केलं आहे, उल्लेखनीय कामगिरी केली आहे, कौतुकास्पद कामगिरी केली आहे आजच्या दिवसामध्ये आदित्य पाटीलने। तोच आदित्य पाटील चौकार लगावतोय, या इनिंगमधला पहिला चौकार आहे आदित्य पाटीलच्या बॅटमधून। धावसंख्या आहे एक बाद पाच, यावीच चांगला चेंडू आहे सुरेख गोलंदाजी, येतो हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे पाच धावा धावफलकावरती। मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा सुरू आहे, जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे आयोजित एस के पाटील चषक 2023। यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता परंतु लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे। पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय, अवांतर 10 मिनिटांनी धावसंख्या एकने पुढे सरकेल। आपण पाहू शकाल सहा धावा धावफलकावरती आहेत, सहा धावा धावफलकावरती, षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे। गोलंदाज दीपेश राईट मोर द विकेटने गोलंदाजी करतोय आणि स्ट्राइकला फलंदाज आदित्य पाटील। या 22 मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल आणि सुरेख जेल टिपलाय, कॉट अँड बोल्ड फलंदाज बाद आदित्य पाटील बॅक टू द पवेलियन लागतोय। दहीसर टीमला हा सर्वात
यावीस चांगला चेंडू आहे, स्विंग अँड अ मिस, येतो आहे डॉट बॉल आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतो आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 2-6. गोलंदाज शिवदास ने इकोनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, मोटी फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. गतीमध्ये परिवर्तन, परंतु लाईन चुकीची आहे, दिशेपासून भरकटतोय गोलंदाज. येतोय वाईड बॉल, धावसंख्येने पुढे सरकेल, 13 धावा धावफलकावरती आहेत. यावीस मिस टायमिंग आहे, जेलची शक्यता असेल आणि सुरेख जेल डीप लाय फॉलो थ्रू मध्ये कॉट अँड बॉल, फलंदाज बाद, जयेश बॅक टू द पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 3-13. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस बॅकफूटला येऊन बॅकफूट पंच करतायत, चांगलं क्षेत्ररक्षण, शॉर्ट कव्हरला एकच धाव मिळते आणि पहिल्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 7.00 सरासरीने 3-14. नवीन गोलंदाज सोमनाथ गायकर येतो आहे या तिसऱ्या षटकामध्ये. यावेळेस चांगला चेंडू आहे, येथे एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव पूर्ण होईल का, आणि झाली पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 पुढे सरकेल, 16 धावा धावफलकावरती आहे षटक क्रमांक. हे तिसरं मार्गस्थ आहे, सोमनाथ गायकरच्या नावाने हा संघ ओळखला जातो, जगदंब वाकलन बी. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे आकाश, त्याला साथ देतो आहे मिलिन. यावेळेस फटका फसलाय, जवळपास कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू पट्टू नो मॅन्स लँड झोन मध्ये, तोपर्यंत फलंदाज देखील बाद झालाय.
मैच विकास मडवी साहेबांचा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये आहे. परी इलेवन जगदंब वाकलन बी आणि त्यांना फाइट करतोय चंद्रकांत पाटील साहेबांचा संघ. नीता स्मृती कावदेवी दहीसर या दोन संघांमध्ये काटे की टक्कर. या वीस चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. वी शेप मध्ये खेळतायत. लॉन्ग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत डी के. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावरती आहेत. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतंय या मॅचमध्ये, कारण की महत्त्वाचा सामना सुरू आहे. बक्षीस पात्र लढत आपण पाहतोय, कारण की जो संघ जिंकेल तो संघ टॉप फोरमध्ये क्वालिफाय होईल. ओवर द विकेट सोमनाथ. हाफ ट्रॅकर हुक करण्याचा प्रयत्न आणि येतोय वाईट बॉल. अवांतर 10 मिनिटांनी धावसंख्या एकने पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावरती आहेत. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस चेंडू आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळतं धावसंख्या एकने पुढे सरकेल. 20 धावा धावफलकावरती आहेत. संघर्ष करतोय दहीसर संघ. या मॅचमध्ये धावा बनत नाही आहेत. पहिल्या मॅचमध्ये 76 धावा बनवल्या होत्या 5 षटकांमध्ये आणि दुसऱ्या सामन्यामध्ये 4 षटकांमध्ये 54 धावा बनवल्या होत्या. या मॅचमध्ये राहुल पाटीलने कमबॅक केलं परंतु शून्यावरती बाद झाला. बॅटची कडा आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फर्स्ट स्लिपमध्ये शॉर्ट थर्डमॅनला. एकच धाव मिळतोय चेंडूवरती. या टीमसाठी नक्कीच 3 धावा वाचवलेले आहेत. क्षेत्ररक्षक होते निशान, जे प्रमुख गोलंदाज आहेत वाकलन बी या टीमचे. नेहमीच आपण त्यांना अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करताना पाहत असतो. 21 धावा धावफलकावरती आहेत. या 20 मिस टायमिंग आहे. जेलची शक्यता असेल. सुरेख जेल टिपलाय. लॉंग ऑफ सीमा रेषेवरती फलंदाज बाद लागतोय. अजून एक धक्का. तू चल मी आया ही स्थिती आपण पाहतोय दहीसर संघा. नवीन गोलंदाज निशांत. या 20 बॅकफूटला आले. अप्पर कटच्या माध्यमातून चेंडू जातो आहे. बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. आठवण करून देतो आहे वीरेंद्र सेवागची. येतो हा चौकार.
पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आपण पाहतोय, परंतु आता मात्र क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, डीप पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मिळत्यात या दोन धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोनने पुढे सरकेल 27, 27 धावा धावफलकावरती आहेत. एस के पाटील चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय आणि अतिशय महत्त्वाचा सामना सुरू आहे. क्वार्टर फायनल अस्तित्वाची लढाई सुरू आहे. दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला लागली या मॅचवरती. पुन्हा एकदा बॅक टू द बॉल खेळत आहेत. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत स्क्रीन समोर. चांगलं क्षेत्ररक्षण. दोन धावा कम्प्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोनने पुढे सरकेल 29, 29 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी केली, कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो दहिसर संघ या मॅचमध्ये. राऊंड विकेट निशांत. या 20 लॉफ्टेड हिट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक धाव झाली पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसरी धाव पूर्ण होईल का आणि बॅट बाउन्स. तिसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या तीनने पुढे सरकेल 32, 32 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक आहेत. जी टी सीच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचा घर बसले आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळीस चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी येतो. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला नक्कीच 50,000 प्लस व्ह्यूज आलेले आहेत. यावेळीस येतो हा डॉट बॉल आणि पहिल्या चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 32 आणि 33 धावांचं लक्ष ठेवलंय परी 11 जगदंब वाकलन बी या टीम समोर. विकास शेठ मडवी पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय, ज्या संघाने आजच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष आहे आणि 33 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ आजदेगाव, एक अप्रतिम समालोचक नितीन काळन यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. टॉस होईल आणि 9 वाजता सामना सुरू होईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. खेडकाली आणि दातिवली या दोन्ही संघांना ही सूचना असेल. 33 धावांचं लक्ष आहे आणि ऐकूया आपण नितीन काळन सरांचा आवाज या दुसऱ्या सत्रामध्ये.
विकाजी मडवी यांनी पुरस्कृत केलेला संघ दातीलूचे एक यशस्वी उद्योजक आणि बघायचे नगरसेवक चषकमध्ये सुद्धा याच नावाने हा संघ खेळला होता. क्वार्टर फायनलमध्ये पराभूत झाला, मात्र आता नामी संधी आहे कारण 33 टार्गेट आहे. गुरुनाथने पहिल्याच मॅचमध्ये 31 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली होती, 33 धावांची. दुसऱ्या मॅचमध्ये तो एकही चेंडू न खेळता शून्यावरती बाद झाला. आणि बघायचं तर या मॅचमध्ये टार्गेट 33 रनचं आहे. सुमित येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. राहुल पाटील तिसऱ्या मॅचमध्ये दैसर टीममध्ये दाखल झाले, मात्र तेही या मॅचमध्ये शून्यावरती बाद झाले, म्हणजे फारसा नुकसान झाला नाही परी 11 जगदंबा वाकलम बी टीमला. सोमनाथ गायकर स्ट्राईक एंडला आहेत. सुमित गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू आणि तिसऱ्या मॅचमध्ये सुद्धा सोमनाथ गायकर शून्यावरती बाद. फार चांगली गोलंदाजी सोमनाथ गायकरने या स्पर्धेत केली, 6 विकेट त्याने 3 मॅचमध्ये घेतल्या, मात्र बॅटिंगमध्ये त्याचा इनफॅक्ट काहीच पाहायला मिळाला नाही आज या 3 मॅचेसमध्ये. नाराज आहे स्वतःवरती, 3 मॅचमध्ये फक्त 5 धावा, त्या 2 मॅचमध्ये तो 0 बाद झालाय पहिल्या आणि आता या तिसऱ्या मॅचमध्ये. विकेट जरूर 6 त्याला मिळाले या स्पर्धेमध्ये. सुमितने पहिल्या चेंडूवरती महत्त्वाची विकेट गेली आणि आता नवीन फलंदाज निकेश आलेत, डावखुऱ्याचा फलंदाज. पहिल्या 2 मॅचमध्ये निकेशसुद्धा संघामध्ये नव्हते, विकी जाधवने कमबॅक केलं या तिसऱ्या मॅचमध्ये. त्यामुळे बॅटिंग लाईन थोडीशी वाढली आता परी 11 जगदंबा वाकलन बीची. 33 रनचं टार्गेट या मॅचमध्ये. सुमितचा चांगला चेंडू होता, शॉट फाईन लेगला थोडीशी मिसफिल्डिंग झाली, तिथे एक धाव मिळाली आणि सिंगलने खातं उघडलं होतं ते निकेशचं आणि टीम परी 11 जगदंबा वाकलन बीचं. सुमित गोलंदाजी मार्कवर, लो फुलटॉस बॉल होता, हलके हाताने खेळते, सिंगल इथे मिळाले गुरुनाथला. गुरुनाथ सिंगलने खातं उघडतायत, पुन्हा निकेश स्ट्राईक एंडला आले आहेत. 1-2 अशी धावसंख्या आहे ती परी 11 जगदंबा वाकलेन बी. 33 धावांचा पाठलाग त्यांना या मॅचमध्ये करायचा आहे. तलोजा मस्करची स्पर्धा आपण पाहिली तर परी 11 जगदंबा वाकलम बीने जिंकली होती, त्यानंतर पुन्हा ट्रॉफीच्या शोधात आहेत नवीन वर्षामध्ये. इथे हलकस अपील केलं होतं आणि चेंडू जाईल सीमापार आणि हेच निकेश सांगतात की चेंडू माझ्या बॅटला लागलाय, येईल चौकार. तुझंही कौतुक करेल, खूप चांगली भूमिका त्यांची आज संपूर्ण दिवसामध्ये राहिली आहे, त्यांचाही सत्कार आम्ही करणार आहोत 5 जानेवारीला. एक सिंगल इथे मिळाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, थोडीशी घाई दाखवत होते, मागच्याच मॅचमध्ये गुरुनाथ रनआउट झाले होते. एक सिंगल इथे मिळाली आहे, धावसंख्या 7, 1 गडी बाद. पहिल्याच चेंडू होती, विकेट मिळली होती सुमितला, त्यानंतर निकेशच्या बॅटमधनं एक चौकार आला, 7 धावा झाल्या, 33 धावांचं टार्गेट आहे. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, लेगबाईचा इशारा आलाय,
एक ने धावसंख्या पुढे सरकेल, धापलकर धावा लागले त्या षटक संपलेले, आठ धावा झालेले आहेत। अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया। अठरा बॉलचा खेळ शिल्लक आहे, 25 रन आता या मॅच मध्ये करायचे। दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय, आणि बघायचं अजय कशा प्रकारे आता गोलंदाजी करतायत। 18 बॉल आणि 25 चं संरक्षण आता नीता स्मृती गावदेवी देसाई टीमला करायचंय। याच मैदानामध्ये नगरसेवक चषक स्पर्धा तुम्ही पाहिली, सोनापाडा संघाने ती स्पर्धा जिंकली, खाडी संघ रनरअप होता। आणि तिसऱ्या क्रमांकावरती गौरांशी लेवन वाडेकर, जयेश मात्रे यांनी तो संघ पुरस्कृत केला होता, आणि ते तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी सुद्धा त्यांनीच त्या स्पर्धेमध्ये दिली होती। एक सिंगल इथे मिळाली, धावसंख्या 9, 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 24 रन या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत। जयेश मात्रे सुद्धा चांगले क्रिकेटर आहेत, चांगले पुरस्कार आहेत। सतरा बॉलचा खेळ शिल्लक आहे, 24 रन या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत। चला थोडंसं फास्ट क्रिकेट खेळा जरी वेळ आपल्याकडे असेल। उद्या आम्हाला सेमीफायनलची मॅचसुद्धा कव्हर करायची, उद्या एकंदरीत 8 सामने या स्पर्धेत कव्हर करायचे आहेत। त्यामुळे जयवर्मान दातिवली आणि खिडकाली संघ आपण वेळेवर उपस्थित राहा, 9 मॅच सुरू होईल। फटका चांगला आहे निकेतचा, मात्र टायमिंग व्यवस्थित झालं नाही आहे। तिथे महेंद्र होते आणि त्यांनी खूप चांगला झेल टिपलाय फलंदाज निकेश बॅक टू द पॅबेलेन। सोळा चेंडूचा खेळ शिल्लक आहे अजूनही या मॅच मध्ये, आपण पाहिलं हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे, पंचाने वाईट घोषित केलाय। दहा धावा झालेत, 23 रनची अजूनही गरज आहे मॅच मध्ये। 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 16 बॉल 23 रन। अजय राईट अम राऊंड द विकेट, फटका चांगलाय, क्षेत्ररक्षक होते, झेल ड्रॉप झालाय। पंकज पाटील तिथे आहेत, त्यांचा निर्णय काही येत नाही म्हणजे सेफ आहे। नगरसेवक चषक मध्ये सुद्धा खूप मोठं योगदान होतं पंकज पाटील यांचं, त्यांनी अचूक लक्ष ठेवलंय। 2 धावा मिळाल्यात म्हणजे कदाचित झेल झाला असता, मग झेल ड्रॉप झालाय।
अजय राइटम राउंड द विकेट हा चेंडू वाइड इश लॉन्ग ऑनच्या दिशेने खेळता है क्षेत्ररक्षक डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली थ्रो फेकी चांगली है एक सिंगल इथे मिळेल एक ने धाव संख्या पुढे सरकेल धावपळकर धावा लागले 13 धीरज भोईर आमच्या सोबत अचूक माहिती देत आहे 13 झालेत म्हणजे 20 अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे एक वाइट सुद्धा या षटकामध्ये आला 13 धावा झाल्या 14 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत स्ट्राइक एंडला गुरुनाथ गायकर नो स्ट्राइक एंडला शिवदास गायकर दोन बंधुराज मैदानाच्या आतमध्ये आहेत फटका चांगला आहे कव्हरच्या दिशेने खेळतात मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेला आहे फिल्डिंग चांगली झाली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे आणि दुसरी धाव इथे पूर्ण झाली आहे धावसंख्या 2 ने पुढे सरकेल धापलकर धावा लागल्यात 15 चेंडू शिल्लक आहेत 13 धावा करायच्या आहेत 18 या मॅच मध्ये आता टीम परी 11 जगदंबा वाकलेन बी टीमला शक्ती मात्र शांत रीतीने मॅच एन्जॉय करतायत जगदंबा वाकलेन टीमला ते सपोर्ट करतायत 13 बॉल 18 रन्स इथे फलंदाज क्लीन बोल्ड झालेत एक बेल्स खाली पडली आणि गुरुनाथला मैदान सोडावं लागेल आता 12 चेंडू जखे शिल्लक आहे 18 रन या मॅच मध्ये करायचे आहेत मॅच अजूनही ऑन आहे आता नवीन फलंदाज धर्मनाथ उर्फ डीके मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 12 चेंडू आणि 18 धावा या व्हायचे 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे 18 रन करायचे आहेत 33 टार्गेट आहे जे याच मैदानामध्ये नगरसेवक चषकमध्ये मॅच झाली होती मोठी देसाई विरुद्ध खार्डी खार्डी टीमने 32 रन केल्या होत्या 4 ओवरमध्ये हेच टार्गेट होतं 33 मात्र मोठी देसाईला ते बनून दिलं नाही खार्डी संघाने आणि खार्डी संघ त्यानंतर सेमीफायनलमध्ये दाखल झाला त्यानंतर फायनलमध्ये सुद्धा दाखल झाला तर या खेळपट्टीवर धावा बनवायला थोड्याशा कठीण जात आहेत राजेश भोईर यांचं आगमन झालं या स्पर्धेसाठी ज्यांचं नेहमीच खूप मोठं योगदान असतं एस के पाटील चषक जर्मन क्रिकेट संघ बेतवडे नेहमीच या स्पर्धेची आठवण जपली जाते संपूर्ण जर्मन क्रिकेट संघ एकत्र येऊन आणि त्यांच्या पाठीशी उमेश पाटील आणि निलेश पाटील यांचंही खूप मोठं योगदान असतं सदाशिव पाटील यांचे दोन सुपुत्र गोलंदाज आदित्य पहिला चेंडू आदित्यचा पाहावा लागेल निरंजन सावंत सरांचा इशारा आलाय हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर आहे वाईट घोषित केलाय आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे 17 रन या मॅच मध्ये करायचे आहेत सामना बरोबरी सुटला सर्वप्रथम विकेट पाहिल्या जातील त्यानंतर टॉसचा विचार केला जाईल आधीचं हे षटक खूप महत्वाचे आहे दहिसरच्या पहिल्या सत्रात 5 विकेट गेलेत वाकलनचे बीचे विकेट गेलेत 3 हा प्लस पॉईंट आहे त्यांच्यासाठी 12 बॉल 17 रन चांगला चेंडू होता पंचांकडे फक्त शिवदास गायकर पाहत राहिले डॉट बॉलची इथे समाप्ती होईल 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे 17 रनची आता गरज आहे धर्मनाथ काहीतरी चर्चा करतायत की हा चेंडू एक्झॅक्टली कुठे पिचिंग झालाय 11 बॉलचा खेळ शिल्लक 17 रन या मॅचमध्ये करायचे आहेत काही घडू शकते या मॅचमध्ये कारण खेळपट्टी जर तुम्ही पाहिली तर गोलंदांना भरपूर मदत मिळाली आम्ही नगरसेवक चषकमध्ये सुद्धा पाहिलं मात्र राहुल पाटील याच स्पर्धे मैदानात अर्धशतक सुद्धा ठोकलं होतं आणि त्यानंतर चोळेगावच्या विक्रांत पाटीलने अर्धशतक ठोकलं इथे चेंडू हवेत आहे स्वतः आदिनाथ धावतायत मात्र झेल त्यांच्यापासून भरपूर दूर आहे 2 धावा इथे मिळाल्यात 2 धावसंख्या पुढे सरकेल धापलकाव धावा लागल्यात त्या 18-15 रनची अजूनही गरज आहे 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करत असताना 10 बॉल आणि 15 रन सफरा क्रीडांगणाचे मालक भगवान शेठ पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत त्याच्यासोबत भगवान माळी साहेब सुद्धा उपस्थित आहेत आणि त्यांच्याच समेत एक लेजंड क्रिकेटर अनेक वर्ष त्यांचं क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान राहिलं ते दीपकदादा भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतायत 10 बॉल 15 रन या मॅचमध्ये आता करायचे आहेत आणि इथे झेल ड्रॉप केलाय अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील कारण शिवदास गायकर सुद्धा एक चांगला फलंदाज आहे आणि त्याचा झेल ड्रॉप झालाय
नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 19 धावा बाकलन बी च्या झाल्यात. 9 चेंडू 14 धावा. धर्मनाथ स्ट्राइक एंडला येत आहेत. 9 चेंडू 14 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पितोडे गाव म्हटल्यानंतर पद्माकर भोईर यांच्या नावाचा उल्लेख होणं गरजेचं आहे. अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेटला त्यांनी दिलेले आहेत. ज्यावेळी यूट्यूब सुविधा नसायच्या शहरी क्रिकेटमध्ये भरपूर त्यांना मागणी असायची. महेंद्र म्हात्रेचा मी उल्लेख करेल. धानसरचे विश्वास पाटील पद्माकर हे एकाच संघामध्ये खेळायचे. अजून एक डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. आदित्यचं तुम्ही वैशिष्ट्य पाहिलं ना रोशन, तो ऑप्स्टमच्या बाहेर प्रत्येक चेंडू ते पिचिंग करतात. लाईन अँड लेंथ खूप चांगली आहे या गोलंदाजाची. 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 14 रन या मॅच मध्ये 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करते. झेलची शक्यता आणि फलंदाज धरमनाथ उर्फ डीके बॅक टू द पॅवेलियन कहाणी मेटिविस्ट. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 रन या मॅच मध्ये करायचे आहेत. परी 11 जगदंबा वाकलन बी ला. प्रकाशित रोशन संथेने उल्लेख केला की दहिसर टीमने 2 सामने गोलंदाजीच्या आधारावरती जिंकलेत. कारण त्यांची गोलंदाजी खूप चांगली आणि दोन्ही सामने रोशन त्यांनी एकतर्फी जिंकलेत. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 रनची आता गरज आहे. मॅच रंगतदार दिशेने वाटचाल करते. बड्डे बॉय हितेश मैदानात दाखल झालेत आणि त्यांची विकेट आता धोक्यात आहे. झेल ड्रॉप झालाय म्हणजे याचा कुठेतरी फायदा झालाय. स्ट्राईक सुद्धा शिवदासकडे राहील. 2 धावाही मिळतील आणि आता चेंडू शिल्लक आहे. 6 धावा करायचे आहेत. 12 विकेटवरती एक नजर टाकूया आपण. दहिसरचे 5 विकेट गेलेत आणि वाकलनचे 4 गेलेत. त्यामुळे 11 चालू शकतात विकेटच्या आधारावरती. मतलब लिगली 6 चेंडू 12 धावांची गरज. एकवीस 22 सीझन आपण पाहिलं तर पहिलं मेडल शटर जयेश भोईरने फेकलं होतं उत्तर शिवच्या मैदानामध्ये. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 रन या मॅच मध्ये आता करायचे आहेत. शिवदास गायकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू आहे. मात्र बघायचं ते मॅच फिनिश करतील का. पहिला चेंडू फुल टॉस होता. फायदा घेऊ शकले नाहीये. शिवदास नाराज आहे स्वतःवरती. डॉट बॉल प्रेशर आहे. स्प्रे हवा असेल तर मागणी करा आणि पाणी घेऊन जायचे. शिवदास नाराज आहेत. फुल टॉस बॉल होता. कदाचित त्याच्यावरती मोठा फटका यायला होता. पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 रन या मॅच मध्ये आता करायचे आहेत. मॅच थोडीशी अडचणीत सापडली आता टीम. परी 11 जगदंबा वाकलन बी साठी. आणि सुरुवातीला 33 टार्गेट होतं. त्यावेळी सुरुवातच थोडीशी धीमी केली या मॅचमध्ये. आणि जेव्हा जेव्हा आपण सुरुवात धीमी करतो शेवट थोडंसं कठीण जातो. आणि तेच पाहायला लागते. मात्र अजूनही मॅच संपली नाही आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 रन या मॅचमध्ये करायचे आहेत. मात्र थोडीशी दुखापत इथे जयेश भोईरला झाली आहे. त्यामुळे अजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 5 बॉल 12 रन या मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत. काही होऊ शकतं.
एसके पाटील चषक 2023 स्पर्धा तुम्ही पाहतायत। ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोजी रतन पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून जयनमान क्रिकेट संघ बेतवडे व उमेश पाटील व निलेश पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला दरवर्षी पाहायला मिळते। ज्या स्पर्धेचा कालावधी असतो 2 जानेवारी ते 5 जानेवारी, सुरुवातीला अनेक वर्ष तुम्ही ही स्पर्धा पाहिली 4 व 5 जानेवारी, तेव्हा 16 संघ या स्पर्धेत खेळायचे, मध्ये बऱ्याचशा संघांना प्रवेश मिळत नसत, त्यामुळे मागच्या वर्षी 24 तरी काही संघ नाराज होते, त्यामुळे अजून 8 संघ ॲड केले आणि आता मात्र 32 संघ अखेर या स्पर्धेत खेळण्याचा निर्णय आयोजन समितीने घेतलाय। बघा जास्त दुखापत असेल जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। क्लिअरिटी विथ क्वालिटी, मात्र जयेश भोईरला मला तरी वाटतं सुशील थोडीशी जास्त दुखापत वाटते, जर असं असेल तर तुम्ही बाहेर या, 5 चेंडू दुसरा गोलंदाज टाकू शकतो। पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 12 रन या मॅचमध्ये करायचे आहेत, 11 चालू शकतात विकेटच्या आधारावरती। टीम परी 11 जगदंबा वाकलन बीला, फुलटॉस चेंडू होता, गॅपमध्ये खेळतायत, मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक धावतायत, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालू आहे, थ्रो फेकी चांगली आहे, मात्र चित्त्याच्या वेगाने शिवदास गायकर धावतायत, कारण त्यांनाही माहिती मॅच खूप महत्वाची आहे। 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 10 रन या मॅचमध्ये आता करायचे आहेत, 9 चालू शकतात विकेटच्या आधारावरती। दहिसरच्या 5 विकेट गेल्यात, वाकलन बीच्या 4 गेल्यात, आणि टॉस आपण पाहिलं तर परी 11 जगदंबा वाकलन बीच्या बाजूने 4 चेंडू 10 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत। मॅच रंगतदार आहे, मात्र शिवदास आहे कधी मॅचला कलाट नाही देतील। फुलटॉस बॉल आहे, मेजवानी होती आणि ती कबूल केली शिवदास गायकरने, चेंडू सीमा पलीकडे लँड होईल, 7 धावांसाठी येतोय सिक्सर। पुन्हा सांगतोय विकेट इक्वेशन, दहिसरचे 5 गेलेत, परी 11 जगदंबा वाकल्यांचे 4 गेलेत, लक्षात घ्या विकेट न गमावता 3 धावा चालू शकतात शिवदास, मात्र लिगली 4 धावांची गरज आहे। 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, संध्याकाळच्या सत्रात सुद्धा षटकार ठोकू शकतो शिवदास गायकर हे सांगत असताना। हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे खूप चांगला झेल टिपलाय फलंदाज शिवदास, बॅक टू द पॅवेलियन, कहाणी मेटविस्ट, 2 बॉल 4 रनची आता गरज आहे, दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, 5-5, फक्त टॉस जिंकलाय परी 11 जगदंब।
आलेत। आता दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, 5-5। टॉस परी 11 जगदंबा वाकलन बीने जिंकलाय, 2 बॉल 4 रनची गरज आहे, 3 धावा चालू शकतात टॉसच्या आधारावरती। काय मॅच रंगली आहे, जबरदस्त मॅच, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर, हे क्रिकेट का दस्तूर आहे। दोन्ही संघ हार मनाला तयार नाहीयेत, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 4 रनची गरज आहे। मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही टीमसाठी। जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये। एस के पाटील चषक 2023 नवीन वर्षामधली सर्वात मोठी स्पर्धा, आणि काय मॅच रंगतदार झाली आजच्या दिवसातील शेवटची मॅच, मात्र दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीये। 2 बॉल 4 रन। विकी जाधव आलेत, विकेट त्यांची धोक्यात आहे आणि झेल ड्रॉप केलाय। काय घडलंय मैदानामध्ये, इथे शरदने चूक केली आहे। आणि इथे एक काय केलंय, आता धावा कंपल्सरी कराव्या लागतील। 1 बॉल मध्ये 2 रन, मग विकेट का टाकली विकी जाधवने? जर 2च धावा घेतल्या असत्या तर 1 बॉल मध्ये 1 चालली असती। कारण रितेश विकी जाधव का धावतायत, कारण रितेशला स्ट्राईक द्यायची, मी मगाशीच उल्लेख केला। मग तिसरी धाव कशासाठी होती? प्रत्येक चेंडू नंतर समीकरण रोशन बदलते। आता 6 विकेट गेलेत परी 11 वाकलन बीचे, दहिसरचे 5 गेले होते। आता एका चेंडू मध्ये 2 कंपल्सरी करायचे आहेत, स्ट्राईक विकी जाधव कडेच राहिली असती, 1 बॉल मध्ये 1च धाव बनवावी लागली असती। मात्र जर तरला क्रिकेटमध्ये अजिबात महत्व नाहीये, चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये। आणि आता दीपेश आलेत मैदानाच्या आतमध्ये, 1 बॉल 2 रन कंपल्सरी आहेत। काय जबरदस्त मॅच रंगली आहे, स्पर्धेचा पहिला दिवस रोशन, आणि पहिल्या दिवशी अशी मॅच होणं हे आयोजन समितीचं विजय इथे असंच म्हणावं लागेल। खरं आयोजन समितीला काय हवं असतं, प्रेक्षकांना काय हवं असतं, मॅचेस रंगतदार व्हाव्या। एकतर्फी मॅच होते त्यावेळी प्रेक्षक नाराज होतात, मात्र मॅच काय रंगली आहे। मात्र इथे हितेश आणि विकी जाधवचं कॉर्डिनेशन जुळलं नाही, आणि काय केलं त्यांनी त्या दोघांनाही समजलं नाही। कारण मी एक चेंडू अगोदरच उल्लेख केला की दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, टॉस का बॉस परी 11 जगदंबा वाकलन बी ए, म्हणजे 2 धावा आल्या असत्या, विकेट सेफ राहिली असते टॉसच्या आधारावरती, पुढच्या चेंडूवरती एक सिंगल घ्यायची होती, मात्र तसं झालं नाही। आता 1 बॉल मध्ये 2 कंपल्सरी करायचे। चला मॅचचा एक रिदम असतो, त्या रिदम मध्ये मॅच होणं गरजेचं आहे। दीपेश आलेत बॅटिंग करण्यासाठी, 1 बॉल 2 रन, काय रंगतदार मॅच आहे। कधी मॅच दहिसरच्या बाजूला, कधी मॅच वाकलन बीच्या बाजूला। आता 1 बॉलचा केस शिल्लक आहे, 2 रनची गरज आहे। काय मॅच रंगली, 1 बॉल 2 रन, मॅच आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे। जबरदस्त मॅच, आणि इथे फलंदाज क्लीन बोल्ड, आणि मॅच इथे जिंकली होती नीता स्मृती गावदेवी दहिसर टीमने। 33 धावांचं इथे संरक्षण केलंय, हार्ड लक म्हणूया आपण टीम परी 11 जगदंबा वाकलन बी टीमला। अति घाई संकटात नाही, मागच्या चेंडूवरती घाई केली विकी जाधवने, आणि त्यामुळे मॅच इथे गमावी लागली होती टीम परी 11 जगदंबा वाकलन बी टीमला। आणि अभिनंदन करूया आपण नीता स्मृती दहिसर टीमचं, अभिनंदन करूया या संघाचे पुरस्कर्ते, लकी पुरस्कर्ते चंद्रकांत पाटील जे आगासन गावचे।
उद्या 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. जयवर्मन दातिवले आणि खिडकाली उद्या दहिसर टीम, तुम्ही 3:30 वाजता इथे उपस्थित राहायचं आहे.